शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वाई विद्युत महावितरणच्या विरोधात भारतीय मराठा महासंघ आक्रमक झालाय. जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ आणि वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांची लाईट कट करत असल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. लाईट कट करणं त्वरित थांबवा. शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय थांबवावा. अन्यथा येणाऱ्या काळात भारतीय मराठा महासंघ तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी दिलाय. विद्युत महामंडळ वाई यांना एक जाब विचारण्यात आला की सरसकट शेतकऱ्यांची वीज बिल खंडित करण्यात आलेली आहे. तर आज वीज बिल खंडित करत असताना आज इंडस्ट्रीज एरियाचं थकलं तरी ती कधीही कट करत नाहीत. परंतु आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आज जर बघितलं तर शेतीचा विषय जर बघितला तर वेळी पडणारा पाऊस आणि ह्यांना 8-8 तास फक्त वीज देतात. सातारा जिल्ह्यात कोयनेसारखं धरण असून आज सातारा जिल्ह्याला कोणतीही सुविधा न ठेवता आज विद्युत महामंडळ मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आज वाई तालुका घ्या, वाई तालुका सुजलम सुफलम तालुका होता, परंतु शेती वेळेवर न कारखान्याने बिलं दिल्यामुळं आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकरी मेटाकुटीला येऊन देखील MSEB जर वारंवार जर वीज बिल खंडित करत असेल आणि शेतकऱ्यांचं यांच्यामुळं जर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तर या संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आज वाई तालुक्यातील सर्व शेतकरी आज MSEB मध्ये आज दाखल झालेले आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, आज आम्ही 15 दिवसाची मुदत देतो. 15 दिवसात जर हा अन्याय थांबला नाही तर भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आज आम्ही MSEBत आक्रमकपणे पवित्र येऊन आज त्यांना जाब विचारला जाईल व अमरण उपोषण आज MSEBच्या दारात केलं जाईल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आज इथे शाळांमध्ये आज आम्हाला काही पूर्वकल्पना दिली नसताना आमचे एजीची लाईन म्हणजे शेतकऱ्यांचं काय करायची लाईन सर्व DP बंद करण्यात आले. शेतकऱ्यांची बिलं आम्ही 2020 भरलेले आहेत आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याकडं पैसे नाही आहेत. पैसे नाही त्याचं कारण म्हणजे कारखान्याची बिलं थकलेली आहेत. परत आज अवकाळी पावसामुळे बागायतीचं नुकसान झालेलं आहे. आणि असं असताना सुद्धा महावितरणने आमच्या शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय केला तो अतिशय वाईट आहे. तरी शेतकरी आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठूनही पैसे भरेल, पण वेळेत जर महावितरणने त्याचं जर हे केलं नाही तर काही उपयोग नाही. दुसरं असं की ज्या आज आम्ही महावितरणला 8 दिवसाची मदत मागितली, त्यांनी सांगितलं की तुम्ही 8 दिवसात जर पैसे भरले तर आम्ही तुमचे DP चालू करतो असं सांगितलं नाही. नमस्कार, मी हनुमंत जयशिंगकत्रे वाटजावळी. आमच्या इथं शुक्रवारी तार तुटलेली आहे तर त्या वायरमॅननं DP बंद करून ठेवलेली आहे. तर कसलीच अजून लाईट जोडलेली नाही. आमच्या इथं गुरांच्या पाण्याची सुद्धा अडचण आहे. मी शाभा ग्रामस्थ आहे. आम्ही सर्व शाभा ग्रामस्थ आलेलो आहोत इथे. आज आमचे सर्व लाईट शेतीपंप DP सर्व बंद केलेले आहे. त्यांनी लाईट बिल भरलेलं नाही, त्यामुळे आम्ही सर्व आज शेतकऱ्यांनी इथं जेवढे आले तेवढे 80% शेतकऱ्यांनी बिल भरूनसुद्धा त्यांचे लाईट बिल सगळं लाईट बंद कनेक्शन अख्खा DP बंद केलेलं आहे. तरी त्यांनी लाईट बिल आज DP चालू करावा अशी आमची विनंती आहे.